माझे पण बॅनर लागले, काही ठिकाणी महाराष्ट्रात राज ठाकरेंचे बॅनर लागले, काही ठिकाणी आमचे धनंजय मुंडेंच्या मोठ्या भगिनी पंकजाच्या लहान भगिनी पंकजा मुंडे त्यांचेही बॅनर लागले. तर 145 मॅजिक फिगरचा आकडा जो गाठू शकतो तो मुख्यमंत्री होतो, जसं मागे उद्धवजींनी गाठला, देवेंद्रजींनी गाठलात, आत्ता एकनाथराव शिंदेसाहेबांनी गाठला. तशा पद्धतीनं लेटचा प्रश्न नाही, कुणी लेट नसतं, कुणी आधी नसतं, मी तसं म्हणणं बरोबर नाही पण नशिबाचा भाग असतो. आता कधी वेळ मुख्यमंत्री? मी तुम्हाला सांगू का, हे अलीकडे एक नवीन फॅड निघाले आपल्या महाराष्ट्रात. अनेक ठिकाणी अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, तुम्ही जर बघितलं तर माझ्या कानावर आलं आहे, माझे पण बॅनर लागले. काही ठिकाणी महाराष्ट्रात राज ठाकरेंचे बॅनर लागले, काही ठिकाणी आमचे धनंजय मुंडेंच्या मोठ्या भगिनी पंकजाच्या लहान भगिनी पंकजा मुंडे त्यांचेही बॅनर लागले. कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. तुम्हाला आठवत असेल की मागे राष्ट्रवादी भवनच्या बाहेर मुंबईला आमच्या तिघांचेही एक दिवस माझे, एक दिवस जयंतरावांचे, एक दिवस सुप्रियाचे असेही बॅनर लागले. हे काय आम्ही कोणी सांगत नाही, मी नेहमी त्यांना सांगतो की असं आपण बॅनर लावून सांगितलं की भावी मुख्यमंत्री, भावी पालकमंत्री, तर तसं होत नाही. कुणाला मुख्यमंत्रीपद जर मिळवायचं असेल तर 145 मॅजिक फिगरचा आकडा जो गाठू शकतो तो मुख्यमंत्री होतो, जसं मागे उद्धवजींनी गाठला, देवेंद्रजींनी गाठलात, आत्ता एकनाथराव शिंदेसाहेबांनी गाठला. तशा पद्धतीनं लेटचा प्रश्न नाही, कुणी लेट नसतं, कुणी आधी नसतं, शेवटी प्रत्येकाचा म्हणजे मी तसं म्हणणं बरोबर नाही पण नशिबाचा भाग असतो. आता कधी वेळ येईल? वेळ कधी येईल ते काही सांगता येत नाही. आपलं आपलं काम करत राहायचं, शेवटी जनतेचं प्रेम घेत घेत बहुजनांचे प्रश्न सुटले पाहिजे, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देता आला पाहिजे, कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे, हा आम्हा लोकांचा दृष्टिकोन आहे. आणि आम्ही लोकांनी जो निर्णय घेतला ते बहुजनांच्या भल्याकरता, बहुजनांच्या विकासाच्या करता, जी कामं आहेत ती कामं होण्याच्या करता, याबद्दल अशा प्रकारचा निर्णय घेतला. आणि देशपातळीवर पण मोदी साहेबांचं नेतृत्व जगाने मान्य केलेलं आहे, देशांनी बहुसंख्येने मान्य केलेलं आहे. आज पण तुम्ही पाहताय आपल्या दिल्लीमध्ये G20ची मोठी परिषद ही आहे, अनेक देशातले मोठे मोठे मान्यवर तिथं आलेले आहेत, अध्यक्ष आलेले आहेत, प्रेसिडेंट, काही प्राईम मिनिस्टर आलेले आहेत, असे सगळे लोक आलेले आहेत. आणि माझ्या परीनं मला कामाचे आवड आहे आणि मला काम करायचं आहे, त्याकरता आम्ही हा निर्णय घेतला.